आता आपण आलेलो आहोत तिरुपती बालाजी बालाजीच्या मंदिरापासून म्हणजे वरती टेकडीवरती आपण जिथे बालाजीचं मंदिर आहे ना तिथून 3 किलोमीटर अंतरावर पापन आश्रमपासून जवळच आहे हे ठिकाण आणि मला सगळ्यात जास्त आवडलेलं हे ठिकाण आहे. मला जपाला असं म्हणतात. जपाला हे ठिकाण साक्षात हनुमानाचे स्थान आहे इथे आणि हे हनुमानाचे मंदिर आहे. आंजनेय मंदिर म्हणतात त्याला. येथे हनुमान जप करण्यासाठी थांबला होता जेव्हा लक्ष्मण लंकेमध्ये मूर्छित होऊन पडलेला तेव्हा हनुमान जेव्हा हे द्रोणगिरी पर्वत आणत होता ना संजीवनी बुट्टीचा पर्वत आणि आराम करण्यासाठी येथे थांबलेला. जरा वेळ त्याने रामाचं नाम रामनाम जप करत बसलेला म्हणून ह्या ठिकाणाला जपाला असं म्हणतात. अतिशय सुंदर छान आणि येथे सुंदर असं लेकसुद्धा आहे आणि जंगल आहे येथे. आणि आता पाऊस पडत आहे. जुलै महिना आहे पाऊस पडत आहे म्हणून खूप छान वातावरण आहे येथे. सगळे आजूबाजूला गेले बघून आणि मला शूटिंग करायचं होतं म्हणून मी येथे थांबले होतं. एकटी मी शूटिंग करत आहे आणि पावसात भिजत आहे आणि मस्त वातावरणाचा मी आनंद घेत आहे आणि सगळे हसतात मला की काय हिला शूटिंग करायचे. मी शूटिंग करते येथे आणि मला खूप आवडलेलं आहे. मस्त जंगल आहे आणि वन्य प्राणीसुद्धा येथे आहे. थारुताई आहे की हे मला माहीत नाही आहे कुठलं आहे हे, पण खूप छान असं वातावरण आहे. माकडं देखील आहेत पण ते जरा वरती झाडांवरती जाऊन बसलेले आहे पाऊस पडतो आहे म्हणून. आणि खूप छान असं वातावरण आहे येथे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.